Today we are going to see oral sources of history. Oral sources of history. Before that, see this diagram. Here there is a chart and there is tree diagram. Sources of ancient Indian history. Here is material sources. Two types of there of material sources: artifacts and structural remaining. Artifacts: rock painting, pottery, terracotta objects, beads, ornaments, sculptures, metal objects, coins, and weapons. And structural remains, that is buildings remains, fort remains, all these are structural remains. That is caves, houses, stupas. Remains manje avshesh, padlele buildings, padlele किल्ले गुहा इथे सापडलेले काही गोष्टी, दॅट इज रिमेन्स, स्ट्रक्चरल रिमेन्स. केव्स, हाऊसेस, स्तूपास, रॉक कट केव्स, टेम्पल्स, चर्चेस, मॉस्क्यूज अँड पिलर्स. ओके, अँड देर आर रिटन सोर्सेस, इन्स्क्रिप्शन्स ऑन हडप्पा सील्स, हरप्पन सील्स. इन्स्क्रिप्शन्स म्हणजे कोरीव काम, कोरलेलं. वेदिक लिटरेचर: मेसोपोटामियन क्ले टॅबलेट्स, मेसोपोटामियन क्ले टॅबलेट्स, मेन्युस्क्रिप्ट कॉपीज ऑफ महाभारता अँड रामायणा. मेन्युस्क्रिप्ट म्हणजे एन्शंट बुक्स, ओल्ड बुक्स. जैन अँड बुद्धिस्ट लिटरेचर: जैन अँड बुद्धाज आर कम्युनिटीज इन इंडिया. देअर लिटरेचर इज ऑल्सो हिस्ट्री सोर्सेस, हिस्ट्री रिटन सोर्सेस. ट्रॅव्हलॉग बाय चायनीज ट्रॅव्हलर्स: सम चायनीज ट्रॅव्हलर्स हॅव रिटन सम बुक अबाउट एन्शंट इंडिया, दॅट इज ऑल्सो रिटन सोर्सेस. बुक्स ऑन ग्रामर: पुराणास अँड इन्स्क्रिप्शन्स. ओके, नाव सी ओरल सोर्सेस. द वेदिक बुद्धिस्ट जैन लिटरेचर ऑफ एन्शंट इंडिया वॉज प्रिझर्व बाय ओरल ट्रेडिशन्स. इट इज नाव अवेलेबल इन द रिटन फॉर्म. इवन सो द ओरल ट्रेडिशन इज स्टील अलाइव. वेन ओरल कंपोजिशन्स are used for history writing, they are included in the oral sources. Okay, now let's see some more information about oral sources. Today we will see oral sources. OV is folk songs, folk tales and similar literature is passed on from generation to generation by word of mouth. This literature is not in a written form. Its authors are unknown. This type of literature preserved by oral traditions from the oral sources of history. Okay, we have heard many stories of pastime from our grandparents. You also know that. तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील. त्यांना कोणी सांगितल्या रे या गोष्टी? त्यांना त्यांच्या ग्रँडपॅरेंट्सनी सांगितली, त्यांच्या आजींनी सांगितली, त्यांच्या आजोबांनी सांगितली. हे कुठं लिहिलेलं आहे का? त्या आजी जी गोष्ट सांगते आपल्याला ती वाचून सांगते का कुठली? नाही, तिने ती ऐकलेली असते आणि ती फक्त तुम्हाला सांगते, वाचून दाखवत नाही.
सेम लाइक दैट ओवीज दीज टेल्स स्टोरीज फोक सॉन्ग्स पोवाडास सिमिलर एंड सिमिलर लिटरेचर इज पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. तुमच्या आजीने सांगितली तुम्हाला, तुम्ही सांगणार तुमच्या पुढच्या जनरेशनला. ओके, दीज आर जस्ट पास ऑन माउथ टू माउथ. दिस इज नॉट इन अ रिटन फॉर्म. ओके, सो दिस इज ओरल सोर्सेस. दीज ऑल स्टोरीज आर टेल्स अस अबाउट पर्टिक्युलर पीरियड. महाराजांची जर स्टोरी सांगितली आजीने तर ती महाराजांच्या काळात काय असतं ते आपल्या लक्षात येतं. रामाची स्टोरी असेल तर त्या काळातलं काय होतं ते लक्षात येतं. सो दीज स्टोरीज टेल्स अस अबाउट द पर्टिक्युलर पीरियड ऑर लाईफस्टाईल कल्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर पीरियड. ओके, दिस ऑल इज ओरल स्टोरीज. हियर इज गिवन अँड ओवी पांडुरंग पिता रुक्मिण माझी बया आषाढवारी येला पुंडलिक आला न्याया. ही आहे ओवी. आणि हिअर इज अ फोक सॉन्ग महानगरी उजनी अँड समथिंग. ओके, दीज ऑल आर ओरल सोर्सेस.